मित्रांनो, हा नकाशा 20 वर्षाच्या कालावधीत एका गरुडाने कोणकोणत्या ठिकाणी प्रवास केला ते दर्शवतो. रशियामध्ये गरुड पक्ष्यावर ट्रॅकर बसवला होता. 20 वर्षानंतर सौदी अरेबियाच्या बालदरीमध्ये हा पक्षी मरण पावला. हे गरुड किती दूरवर प्रवास करते हे पाहणे फारच रंजक आहे. त्याने आपल्या 20 वर्षाचा खूप लांबवर प्रवास केला आणि बरेच देश त्याने ओलांडले सुद्धा. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास करताना एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी व आश्चर्यकारक आहे, ती म्हणजे त्याने चक्क समुद्र पार करणे टाळले. फक्त जमिनीवरूनच उडत त्याने सर्वात लांब प्रवास कुठे कुठे केला हे आपण नकाशावर स्पष्टपणे पाहू शकता. बऱ्याच प्रजातीचे पक्षी आपले संपूर्ण आयुष्य हे समुद्रावर उडत राहण्यात खर्ची पाडतात, परंतु एक गोष्ट निश्चितपणे आहे आणि ती म्हणजे या गरुडाने नक्कीच समुद्र पार करणे टाळले. भूतलावर नैसर्गिक आपत्तीची सर्वात प्रथम चाहूल लागती ती याच पशुपक्ष्यांना. त्यांच्या हालचालीचे निरीक्षण करता आले तर निश्चितच मानवाला घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून निश्चितच बचाव करता येईल व आपत्ती टाळली जाऊ शकेल. परंतु यासाठी पशुपक्षी यांचे संवर्धन करून त्यांची जपणूक केली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.